सो मित्रांनो, माझ्या आयुष्यातला हा सुंदर असा दिवस आहे आणि सुंदर असा मोमेंट आहे, तो मी तुम्हाला शेअर करतो आहे. माझ्या सर्व बाजूने पाणीच पाणी आहे. गाइस बहुत मजा आ रहा है. मैंने अभी तक इतना फन कभी किया नहीं था. किया था बट रिसोर्ट में गया था. बट ये तो नेचुरल डैम है. तो गाइस आता बस जंजिरा किल्ल्याचा आपण एकदम पायथ्याशी आहे. मी फुल फुल धमाल आली त्या बोटमधून आम्ही आलो आणि यार एकदम धमाल एक्सपिरियन्स होता यार. गाइस तुम्हाला नक्की हा जर व्हिडिओ आवडत असेल किंवा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. एवढी मेहनत करून आपण हे सगळं कवर केलेलं आहे. ओके हाय मेली दादा. ओके ओके चलो 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 वापस टिकट है. इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक तिकीट घ्यावा लागेल. शॉर्टकट में जाऊंगा तो फिर आप कुछ देखेंगे नहीं. ऊपर जाएंगे. तू भाई कहीं पे भी चढ़ जाता. सो गाइज हियर यू कैन सी खूप ऍक्च्युअली इथे ना थोडस मला दुःख वाटते की याच्यात ना खूप लक्ष दिला पाहिजे होतं आपल्या सरकारने. बट ठीक आहे, आता पावसाचा सीझन आहे तो सो मे बी तसं असेल. आता ही अवस्था झाली या किल्ल्याची तुम्ही बघू शकता. हापून हड्डी आहे. एक्वॅलिशन असेल. सो गाइस तुम्ही बघू शकता पार्टी खूप असा एकदम सुंदर नजारा आहे. मी खूप म्हणजे इम्प्रेस झालो यार ही सगळी जागा बघून. आणि पहिल्यांदाच मी इथे आलो आहे तर हा ब्लॉग कसा बनतोय काय बनतो तर सॉरी गाईज मला काही आयडिया नाही. बट मी बनवण्याचा चांगलाच प्रयत्न करेन. आणि गाईज तुम्ही सपोर्ट करता यार एवढं की तुमचं सतत मी ऋणी आहे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं प्रेम आणि एवढं हे करतात. थँक्यू सो मच. 20 सेकंड का होता है भाई. हे तलाव आहे आणि आपल्याला इकडे आणखी जायचं आहे. तुम्ही बघू शकता. तर गाईज हा व्हिडिओ मी iPhone 13 Pro Max ने बनवतोय. हा
गाजे तलाव है मुरुड जंजीरा जे तेने गाइड ने माहिती दिली होती। तो गए लाला देखो बरो लाले मिल जाते भाई। अरे तो गए आपने काले आधी बात से सुन लेते हैं। अति सुंदर असा हा दृश्य है तुम्ही बघू शकता। आणि मी आहे मुरुड जंजिरा किल्ल्यावरती। हे हा बोटी आहेत। ओके सो गाइज हियर यू कैन सी हा मुरुड जंजिरा किल्ला आहे आणि फट्ट्याचं दृश्य आहे। मी खूप म्हणजे चकित झालो पहिल्यांदाच असं गड किल्ल्यावरती आलोय ना। सो गाइज खूप मजा आली खूप मजा आली बघू शकता तुम्ही। मेले व्हाट डू वांट टू से राइट नाउ कैसा लग रहा है? ग्रेट। हां थोड़ा वॉकिंग थोड़ा ज्यादा है बट सुपर्ब सुपर्ब नजारा है। हम लोग सराउंडेड है सी से तो व्यू यहां से दिखा दो। यस व्यू यहां से सुपर्ब है। हमारे चारों तरफ पानी ही पानी है। यस और शायद से वही किला है उधर। हां वो भी एक किला है ये वाला ना। हां तो अभी आज तो हो नहीं पाएगा उधर और बारिश भी हो रही है तो ये लोग बोले फटाफट करो। yes. तो पूरा मजा तो नहीं ले पाते लेकिन जितना ले रहे हैं बहुत सुपर्ब है। थैंक यू। तो चार ही बाजूला पानी पानी है बघू शकता। तो गाइस इथे आल्यानंतर शिवाजी महाराजांचं नाव नाही घेणार तर मजा नाही ना। तो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की सो मित्रांनो माझ्या आयुष्यातला हा सुंदर असा दिवस आहे आणि सुंदर असा मोमेंट आहे तो मी तुम्हाला शेअर करतोय। माझ्या सर्व बाजूने पाणीच पाणी आहे आणि खरोखर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले सगळे पुरोगामी जेवढे पण आपले इतिहासकार आहेत क्रांतिकार त्यांचा खरोखर मनापासून एक मी आदर करतो आणि हॅट्स ऑफ करतो भाई खतरनाक। सो जितूदादाच्या जितूदाचं इकडे गाव आहे सासरवाडे आणि हा बोलला म्हणूनच आपण इकडे आलत। दादा आले आम्ही लोकांनी किल्ल्याचं झाला क्लायमेट खराब असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर त्यांनी बोटवाल्यांनी यायला सांगितलं कलंगूट कारण का बोट ही मॅन्युअल आहे खलाशी बोट आहे त्याला कुठली मोटार वगैरे नाही आहे त्यामुळे कसं मॅन्युअली तुमच्या क्लायमेटवरती बोट चालते आपल्या त्यामुळे आम्हाला आता लवकरात लवकर जावं लागेल बोटवाल्याकडे नाही तर आम्हाला सोडून निघून जात। ओके लास्ट बोट आहे तर आम्हाला सॉरी तुम्हाला पूर्ण मी ब्लॉग देऊ नाही शकत बट जी माहिती आहे ती तुम्हाला देऊन टाकेन डिस्क्रिप्शनवर। आपल्याला फक्त ओनली हार्डली 40-45 मिनिट्स भेटले होते आणि त्याच्यामधून 30 मिनिट ऑलरेडी झाले आता 10 मिनिटात इथे पोहोचला। बोटची तिकीट आहे 80 रुपये पर पर्सन आणि आतमध्ये किल्ला फिरायची तिकीट आहे 25 रुपये पर म्हणजे तुमचे 105 रुपये तुमचा टोटल खर्च आहे किल्ल्याचा पर पर्सन। गाईज मी ॲक्च्युली सरप्राईज आहे की या जो जेव्हा किल्ला बांधला गेला त्या टायमाला ह्या पाण्यामधून ह्या समुद्रामधून एक भुयारी मार्ग इथून 6 किलोमीटर राईट 6 किलोमीटर डायरेक्ट तो आरपार म्हणजे इथून समुद्राच्या म्हणजे हाऊ कॅन दे डू दिस यार म्हणजे हे इम्पॉसिबल आहे यार आणि आजच्या टायमाला आपले इंजिनियर एवढे तुटून पडलं की नाही बघ
साधे एक आपला मुंबईचा रोड जरी बघितला तरी तुम्ही बघू शकता आपला मुंबईच्या इंजिनिअरिंगची कलाकारी। बट यार हा जो ज्यांनी पण किल्ला बांधला त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ। सो गाइस किल्ल्यामधून आम्ही आता बस अर्धा तास 40 मिनिट्स आपल्याला भेटला होता, आम्ही चाललो तिकडे। ओके गाइस थँक्यू सो मच। गाइस आम्ही बोट मध्ये आहे आता आणि बाकी सगळं समजलं। दादा आपका नाम क्या? निहाल। दहानी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गाईड केला, तर प्लीज इथे तुम्ही जेव्हा पण आला तर प्लीज त्यांचं ॲक्च्युली कसं आहे पेमेंट असतं त्यांना पण खूप कमी असं, पण आपल्यासारखे जे पण अननोन लोक येतात म्हणजे आपल्याला किल्ल्याबद्दल काय माहिती नसेल तर आपल्या जे पण मनाने असेल ते आपण त्यांना देऊ शकतो। तर आपल्या ग्रुपमधून त्यांनी थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे, बट तुम्ही जर कधी याल तर हे जे पण आपले मेहनत करतात मित्र आपले आपल्या किल्ल्यांबद्दल माहिती सांगतात, तर त्यांना प्लीज तुम्ही समोरून जे पण काय असेल काही ते लोक असं काय ऑर्ग्युमेंट करत नाही की आपल्याला एवढे द्या, तर तुम्ही देऊ शकता। थँक्यू। अच्छा वो तुम्हारे बड़े क्या? इधर देखो भाई अंकल। आके भी आई कैप्टन ने। तो गाइस पाउस है तो पार्टी कर हम लोग सुबह ना हम लोग आए तभी था पानी। अशोक पैसे बहुत हुए पैसा पैसा एकदम आराम से कैब के तुझे चलो आ जा। विकेत आला तू? हाँ इतना लाल पोरी से दादा कैप है इनका कैप खूब मजा आली। आम्ही सगळे भेटलो गेलो फुल धमाल आली आणि फोटोज वगैरे काढले थोडी मार माहिती भेटली मजा आली। असे एक एक मस्त पॉइंट फिरायला आपल्याला अजून मजा। टू वर्ड्स ओनली खूप मजा आली। हा अजिंक्य किल्ला आहे मजा आली। फर्स्ट टाइम आम्ही आलेलो अजिंक्य किल्ला दादामुळे आज तो अजिंक्य किल्ला बघायला भेटला। ओके ओके लूप मार लूप मार बहुत मजा आया और फर्स्ट टाइम है बोट पे भी मजा आया और बैठने का था पर जल्दी लेके आ गए। दादा थैंक यू जीतू भाई आपकी वजह से फर्स्ट टाइम और बैठने का बोट देखने मिला पर बहुत मजा आया पर थक तो गए नेक्स्ट पॉइंट एंजॉय करेंगे ना तब नेक्स्ट यस 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 मजा आ गया। चलो 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 मित्रांनो फायनली आपण आता जेवायला आलो आहे, इथे जेवून आपण मग पुढच्या प्रवासाला जाणार आहोत आणि आजची रात्र अजून बाकीच आहे। हाय मित्रांनो संध्याकाळच्या 6:30 वाजलेत, आम्ही आता आलो घरी परत। तर आता प्लॅन आहे यांचा की कुठल्या तरी बीचला जाणार आहेत, आता थोडंसं रिलॅक्स होणार आहे आणि खाणावची थोडं चहा वगैरे पिऊन मस्त बीचला जाऊन संध्याकाळी फुल जल्लोष म्हणजे एकदम पार्टी धमाल ते मी दाखवू शकत नाही, दाखवलं तर माझे शॉर्ट होऊन जाते। चलो बाय। आपल्या जितू दादाचं सासरवाडी आहे आणि घर आहे फुल मस्त असं गावरान तुम्ही बघू शकता। हाय काकी। हाय मजा हा फुल धमाल Truth be told I try the same
मॉर्निंग गाइस, आता सकाळ झाले आणि तुम्ही वातावरण बघू शकता आणि आता सेकंड डे आहे आमचा अलिबागला। तर आम्ही आता जाणार आहोत डॅमला। ओके, दोन तीन आमचे प्लान होते पण ते स्किप केले। तर आपला जितू दाय तो तुम्हाला कंटिन्यू सांगेल। एक सेकंड, एक सेकंड। हाय एवरीवन, आता आम्ही जाणार आहोत मुरुड डॅमला। थोडं नॅचरल काल आता आम्ही फोर्टला गेलेलो, आता थोडं नॅचरली एन्जॉयमेंट करायला मुरुड डॅमला जाणार आहे। आता बघूया, निघूया। ओके, तिकडे डॅम मध्ये पाणी आहे की नाही, काय एक्साइटमेंट आहे। सगळ्यांना उचलून उचलून मी तर फेकणार आहे। ज्याला पोहायला येईल त्याला ठीक आहे, नाही तर मग तो दुसरा ज्याला पोहायला नाही तो डुबून जाईल। बघूया काय नाही चालला। मित्रांनो, आम्ही डॅमला पोहोचलो आहोत। तुम्ही बघू शकता इथे समोर इथे ना आपला जितू दादा आहे आणि आम्ही इथं तिथे चालत जाणार आहोत। तर गाडी आम्ही इथे आता पार्किंग करतो ओके, आणि बघू आता खूप मजा येणार आहे। तुम्ही बघू शकता खाली किती लांब आहे आणि आम्ही आता हा वरती आलेलो आहोत। ओके, तो ये डॅम आहे। अरे मेरी पब्लिक आहे। आता आम्ही आलोय मुरुडला डॅम वरती। ओके, फुल एन्जॉय। एन्जॉय भी बाकी आहे मेरे दोस्त। तुम्ही बघू शकता भाई, ये पीला काय दिख रहा है थैली में, सच बता भाई। ये माड़ी है यहाँ की फेमस नेचुरल माड़ी और मतलब, मैं यहाँ पे बहुत चल के आया हूँ। मतलब दारू ना, दारू नहीं है, ये माड़ी है। अच्छा, हमको सिखा रही है। तो झाड़ पे से उतारी जाती है। ओके, ओके, और यहाँ पे बहुत चल के आया, मुझे हालत दिख रहे हो। हाँ भाई दिख रहा है, बहुत घामाघूम हो गया मैं। अरे बाबा, बहुत पसीना आ रहा है मुझे। $100 दूंगा तेरे को। Hi Millie. Hi. Yeah, I'm enjoying. I'm very excited to see. आवाज तो आ रही है जल्दी की। Let's see. Yeah. तर मित्रांनो, तुम्हाला आवाज येतो का बघा झरण्याचा? दा धबा धब असा आवाज येतोय मस्त पैकी। मी तुम्हाला दाखवतो। Yeah. हा डॅम आहे, तुम्ही बघू शकता। मैं रुकू स्टीवन के लिए? हाँ मैं रुकता यहाँ पे। तो मित्रांनो, एवढा खालती उतरायचे आणि मला एकदम शॉकिंग झालंय। मिली तर उतरले आणि मी आणि स्टीव्हिन पाठे आहे। स्टीव्हिन कम फास्ट। अरे भाई, मजा आ रही है ट्रैकिंग, गुड। बट
थोड़ा रिस्क संभालती भाई, लिख से तो इश्क है। चलो तो पहले मैं उतरता हूँ स्टीविन। खूब मजा येते आणि एकदम घसरायला होतं, तुम्ही बघू शकता माझे। आय मित्रांनो, मी पहिल्यांदा आयफोन 13 प्रो मॅक्सला पाण्यामध्ये टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला एक मी छोटस एक क्लिप दाखवेन, बघू कसं वाटतं ते। आओ ना, तो गाइस हम लोग अभी वाटर में है। ओहो राजेश, बहुत मजा आ रही है, और में इतनी सारी मच्छी है ना, मेरे बहुत मच्छी है। हाय केविन, हाय, यू आर एंजॉयिंग लाइक हेल। एनीवे आओ ना, ऑसम ऑसम गाइस, पानी है, दिस इज द वाटर लेवल। हां, दिस इज द लेवल ऑफ वाटर एंड यू कैन कम हियर, बट यू टेक अ प्रिकॉशन। Yeah, English. If you are, if you know the swimming, you can swim also, but this is a level water. Yes. Yeah. Da. डाला पाते चल देखते हैं, देख गो। लेके पानी में रहने का बहुत मजा आता है ना। तेरे वो भी ये नहीं आराम से। वेरी गुड वेरी गुड। अरे डूब गया डूब गया। चल हमने बहुत मजा किया। रिकिना क्या बोल रही है? अली पास बोले तो जीत भाई के प्रोग्राम बनाए थे एनजीओ रूम पर, उसे तो बहुत ब्यूटीफुल नेचर नेचर दिखा सकते हैं। हां दिखा है मैंने ऑलरेडी। सो या यू कैन सी सी या बहुत बहुत भाई बहुत मजा। और नीचे पाव में ना हर एक छोटी छोटी मच्छी आके टूट टूट टूट। हम लोग एक जगह पे नहीं रुक सकते, हमारे जो 8 गाइस है 8 गाइस है जिसको स्विमिंग आता है वही अंदर आओ, अदरवाइज मत आना प्लीज।
बहुत मजा आ रहा है। मैंने अभी तक इतना फन कभी किया नहीं था, किया था बट रिसोर्ट में गया था। बट ये तो नेचुरल डैम है और यहाँ पे ये पानी का जो हाइट है आप देख सकते हो, अब ऑलमोस्ट 3-3.5 फीट है, ज़्यादा भी हाइट नहीं है। बट यही मेन पॉइंट है कि जो अपना हाइट है उसका एटलीस्ट 60% भी अगर डैम है या फिर स्विमिंग पूल है तो उसमें आप इंजॉय कर सकते हो। बिकॉज अगर आपको तैरना नहीं भी आता तो आप स्टैंड में खड़े हो सकते हो, और अगर खड़े रहते हो तो यू विल नेवर गेट कि कोई इंसिडेंट हो सकता है आपके लाइफ में। ओके भाई, ये लोग को स्विमिंग आता है नहीं भी आता फिर भी ये ट्राई कर रहे हैं, ट्राई कर रहे हैं। हां, तो जस्ट ट्राई। यस, ओके राजेदा कसा वाटत तुला? मस्त, खूप मजा येते। आम्ही विद्यार्थ्यांना उभं केलं आम्हाला इथे आले होते। ओके क्या बात है गाइस, चलो हम बाकी अदर मेरे दोस्तों से मिलते। स्टेवन ब्रो, हाय ब्रो। तो ये डीजे स्टेवन सबका इंस्टाग्राम है, उसमें टैग करूंगा गाइस, मेंशन करूंगा। तो ये बहुत बड़े आर्टिस्ट हैं, बट जहाँ पे कैसे हम सब एक साथ से एज अ फ्रेंड करके हम लोग आए। ओके, तो टुडे इज ओनली फन, नो वर्क, लेट्स सी। अनएक्सपेक्टेड था, सोचा ही नहीं कि इतना एंजॉयमेंट करने मिलेगा। ओके, सीरियसली आना चाहिए जगह पे, बहुत क्लासी सेक्सी जगह है। क्या बात, लेट्स स्विम। तो गाइस, मैंने बहुत बड़ा रिस्क लिया है और लिया था एक्चुअली, मैंने आईफोन 13 प्रो मैक्स पहली बार पानी में डुबाया था। और ये देखो, ये मेरे दोस्तों ने जबरदस्ती किया कि 1.5 लाख का मोबाइल लेके क्या कर रहा है तू, पानी में डाल। तो फाइनली मैंने मेरे दिल पे 2 किलो का पत्थर रखा और पानी में डाला। तो गाइस, हम लोगों ने कम से कम 2 घंटा यहाँ पे फन किया, एंजॉय किया। ओके, अभी हम लोग अभी यहाँ से खाने के लिए जा रहे हैं, भूख लगा है। तो हम लोग मिलते हैं। अगर वीडियो, अगर जो भी हम लोग का फन है तुमको अच्छा लगा रहेगा तो प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब जरूर करना प्लीज। तो मित्रांनो, आता ऑलमोस्ट 3:30 वाजलेत आणि आता आमचा जेवणाचा प्रोग्राम झालेला आहे। पडते ना कारण इथून येताना खूप कठीण रस्ता आहे, ऑलरेडी आमचे 2 टीम मेंबर पडलेले आहेत। ओके, आणि ते मी दाखवणार तुम्हाला कॅचअप केलेलं आहे। मस्त असा पाळणा आहे, बाय, फुल एन्जॉय, लाइक मिनी गोवा। तो मजा आ रहा है भाई, आज का पूरा दिन बहुत फटे एंजॉय किया और फाइनली सामने बीच है और यार ऑसम गाइज, लाइफ एक सस्पेंशन वाला लाइफ है भाई। तो लाइफ का कोई भी मतलब अपना यकीन मत करना कि मैं 60 साल जीऊँगा, 100 साल जीऊँगा, ठीक है। तुमको जो इच्छा है, जो भी तुमको लगता है, इंजॉय करो यार, हर एक दिन हर एक मोमेंट इंजॉय करो। और कोई जॉब वाला रहेंगे या फिर कोई भी अपना पर्सनल, तो यार प्लीज़ थोड़ा सा वक्त अपने खुद के लिए निकालो, आपके शरीर के लिए, जो आपके दिल के लिए, जो आपको दिल अच्छा लगता है आपको वो करो। बिकॉज यार मतलब हर दिन हमें एक टेंशन रहता है, एक टेंशन जाने के बाद फिर एक नया टेंशन आता है। तर मित्रांनो, सांगायचं मी एवढं तात्पर्य सांगतो आहे की थोडंसं बाहेर या, एन्जॉय करा, फॅमिलीला वेळ द्या। आज मी माझ्या मित्रांसोबत आलेलो आहे, तर त्यांनी मला फोर्स केला ॲक्च्युली, म्हणून मी आलो, नाही तर मी येणार नव्हतो।
ह्या घराचे जे मालक आहेत काका आणि काकी त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ की आम्हाला त्यांनी खूप म्हणजे खूप आपल्या स्वतःच्या मुलांसारखं आम्हाला ट्रीट केलं आणि कुठलंच चहापासून नाश्त्यापासून काही आपल्याला कमी पडू दिलं नाही. तर मी माझ्या पूर्ण ग्रुपतर्फे त्यांचं म्हणजे मनापासून थँक्यू बोलतो. थँक्यू काका काकी. सो गाइस ही आपली स्कोडा आहे. गाइस गुड मॉर्निंग. अर्ली मॉर्निंगचे 4 वाजलेत. आम्ही आता पेनला आहोत. पेनला आहोत आणि पेन नाही माझ्या भावाला सगळ्यात जास्त पेन झालंय. गाडीमध्ये तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं बघ बाई. मला ना लई झोप येते आणि गाडी जागा नाही ना मग अजून झोप येते. चलो गाईज मिळते मला. पोचलेलं आता गाडी बरोबर.